हाँ नाव सांगा तुमचं। हाँ तुझं? हाँ तुझं? हाँ कितवीला आहे तुम्ही? चौथी। चौथी। शाळेचं नाव सांगा। प्राथमिक शाळा। तालुका जिल्हा? ओके। तर तुम्ही आज या ठिकाणी प्रयोग सादर करत आहात, है ना? तर हा जो प्रयोग आहे, तर या प्रयोगामध्ये काय काय साहित्य आपण वापरलं? सर बॉटल घेतली आणि मग बकेट मध्ये पाणी। अच्छा। हा म्हणजे बकेट आहे आणि हे काय आहे? बॉटल आहे। हा तर ह्या बॉटल जी आहे, तर ह्या बॉटलद्वारे तुम्ही आता प्रयोग करत आहात, है ना? कसा आहे प्रयोग एकदा सांगा बरं आम्हाला, काय काय केलंय, कसं आहे? आम्ही हे बॉटल मध्ये इकडून आणि वरतून हे झाकणला छिद्र पाडून घेतलं। अच्छा, दाखवा एकदा, जवळ घ्या बॉटल, दाखवा। हा इथे एक छिद्र, आणि म्हणजे बॉटलच्या वरती झाकणाला पण छिद्र आहे आणि बॉटलच्या खालून सुद्धा काय आहे? छिद्र आहे, है ना? हा दोन्ही साइडनं तुम्ही काय केलं? छिद्र त्या ठिकाणी पाडलेलं आहे। हा नंतर काय करणार? अच्छा बर बर। आणि हा एकदा करून दाखव, आता एकदा पाणी भरा। त्या बॉटल मध्ये पूर्ण फुल पाणी भरलं आहे ना। हा बघा आता काय केलं, झाकण लावलं, बघा बरं। तुम्हाला आवडेल ना सर्वांना बघायला? आता बघूया आपण। हा आता काय केलं, एक मिनिट, वरती पण छिद्र आहे आणि खाली सुद्धा छिद्र आहे आणि पाणी पाणी पूर्ण बॉटल मध्ये फुल भरलेलं आहे। आता काय होतं ते सांगा आम्हाला। हा सर, आम्ही ना हे छिद्राला वरतून दाबून घेईल। हा अच्छा, म्हणजे वरचं छिद्र तुम्ही बोटाने दाबलं तर खाली पाणी येतंय का पोरांनो? अरे एक थेंब पण पडत नाहीये, पाणीच येत नाही खाली, खाली छिद्र असताना सुद्धा। कमाल झाली मग। हा थोडी बॉटल वर करा। हा आता करा, सोडा वर। अरे वा, सोडा अजून दाब, व्हेरी गुड। बघा जादू सारखंच झाला हा प्रयोग पण, म्हणजे बॉटलच्या वरतून पण छिद्र आणि खालून पण छिद्र। वरच बोट जर आपण बाजूला केलं तर लगेच खालून पाणी खाली पडत, है ना? हा हा म्हणजे वरतून आपण ज्यावेळेस बोट लावतो त्यावेळेस मध्ये हवा वगैरे नसते, है ना? हवेचा कोणता दाब वगैरे प्रेशर नसतं आणि बोट काढलं की मध्ये हवा शिरते, त्याच्यामुळे पाणी खाली येतं। खूप छान प्रयोग केला तुम्ही, कसं सुचलं तुम्हाला एक एवढा छान प्रयोग? अच्छा। आणि समाधान, समाधानी सर्वात पहिले ह्या प्रयोगाबद्दल त्यांनी हे केलं ना, विचार केला होता ना समाधानने? हा समाधान, तू कुठं घरीच केलं होतं का हे प्रयत्न? वा व्हेरी गुड, छान प्रयोग आहे विद्यार्थ्यांना, खूप छान। अजून एकदा बोट काढ बाजूला, चला व्हेरी गुड। या ठिकाणी युवराज घुगे, त्यानंतर समाधान जोशी आणि हर्षल जातोडे इयत्ता चौथीत असतानाच खूप सुंदर असा प्रयोग त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी करून दाखवला। आणि त्यांना असेच प्रयोग, ते नवीन नवीन प्रयोग भविष्यात सुद्धा करत राहो आणि खूप हुशार हो, असं आपण आपल्या पूर्ण शाळेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ। व्हेरी गुड।